अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषणास बसले असून त्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला आज जामखेड तालुका कडकडीत बंद पाळण्यात आलाय. जामखेड तालुका बंदमुळे सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. जामखेड शहरात रस्त्यावर शुकशुकाट होता. जामखेड तालुक्यात कडकडीत बंद पाळल्यामुळे दुकानदार, टपरीधारक, भाजीवाले सर्वांचे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आभार मानण्यात आले. जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून पाटलांसारखे दिसणारे हुबेहूब हनुमंत मोरे देखील उद्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या 4 दिवसांपासून उपोषणास बसलेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून आता पाटलांसारखे दिसणारे हुबेहूब हनुमंत मोरे हे देखील उपोषण करणार आहेत. हनुमंत मोरे यांच्या उपोषणात जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं देखील पाठिंबा देण्यात आलाय. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे गेल्या 4 दिवसांपासून उपोषण करत आहेत तर दुसरीकडे जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता उद्यापासून हनुमंत मोरे हे उपोषण करणार आहेत. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं घोषणा देण्यात आल्या. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, या घोषणा देत तहसीलदार गणेश माळी यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चाचे अवधूत पवार, विकास राळेभात, डॉक्टर भरत देवकर, डॉक्टर प्रशांत गायकवाड, गणेश कोल्हे, तात्याराम बांदल, बापूसाहेब पवार, मोईज शेख आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे हनुमंत मोरे, डॉक्टर भरत देवकर व मोईज शेख यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. जय शिवराय. आपण जरांगे पाटील यांनी 10 तारखेपासून जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भात जामखेड तालुका बंदची आपण हाक दिली होती 14 फेब्रुवारी रोजी. महाराष्ट्र बंद पण आहे तर आज 14 फेब्रुवारी रोजी जामखेड तालुका बंदला सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला. व्यापारी वर्ग यांनी पण पाठिंबा दिला. त्या सर्वांचे मराठी क्रांती मोर्चा जामखेड तालुक्याच्या वतीने आम्ही आभार मानतो. आणि दुसरं म्हणजे उद्या 15 फेब्रुवारीपासनं मराठा सेवक हनुमंत मोरे हे उद्यापासनं आमरण उपोषण जामखेड तहसील ऑफिससमोर चालू करत आहेत तर त्यासाठी सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे. आणि महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच ढासळलेली आहे तर आपण लवकरात लवकर म्हणजे उद्याच हे बोलून अधिवेशन बोलून जो काय अध्यादेश आहे त्याच्या कायद्यामध्ये रूपांतरित करून मराठा समाजाला न्याय द्यावा हीच महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे. जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी उद्यापासून उपोषण बसत आहे. वापस जय शिवराय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी 10 तारखेपासून सराठी येथे उपोषण बसले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने पाठिंबा देत आहे.